वेळेस आपल्याला कानाच्या समस्या होतात. कान दुखते, कानातून पू येते, कानातून रक्त येते, कान ठसठस करते, कधी कधी कान लाल होऊन सुजल्यासारखे दिसते व भयंकर वेदना देखील यामुळे होतात. तर अशा कानाच्या वेदनांपासून सहजतेने सुटका करून घेण्यासाठी जर तुम्ही घरगुती नॅचरल उपाय केला तरी देखील यापासून लगेच फायदा जाणवेल. आणि कधी कधी असे देखील वाटते की आपल्याला व्यवस्थित ऐकू येत नाही, तर या समस्या देखील यामुळे बऱ्या होतात. तर यासाठी तुरटी घेऊन कुटून याची पावडर तयार करायची आहे. आणि एका पात्रामध्ये अगदी पाव कप भरून पाणी टाका. आणि यामध्ये पाव चमचा भरून तुरटी पावडर टाकायची आहे. अगदी पाव चमचा भरून. येथे मी ही पावडर तयार करून ठेवली आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो. व अगदी दोन चुटकी हळद पावडर यामध्ये मिक्स करा. आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे. हळदी ही आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे आणि हळद अँटीफंगल गुणांनी युक्त असल्यामुळे कुठले बॅक्टेरिया असो फंगल असो यामुळे कानदुखीच्या समस्या असतील तर या देखील निघून जातात. आणि तुरटी तर आपल्याला माहीतच आहे, यामुळे पाणी देखील शुद्ध होते. आणि म्हणूनच हे दोन्ही पदार्थ आपल्याकरता अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. याप्रमाणे दोन्ही पदार्थ छान उकळून तयार झाले की एका पात्रामध्ये काढून घ्यायचे आहे. आणि हे संपूर्ण थंड झाले की याप्रमाणे एका बॉटलमध्ये भरून घ्या आणि ड्रॉपलरच्या साहाय्याने फक्त दोन थेंब एका वेळेस कानामध्ये टाकायचे आहेत. त्यामुळे कानाच्या किती समस्या असतील तरी देखील बऱ्या होण्यास मदत होते. आणि हे जे औषध आहे हे औषध तुम्ही 3 दिवस वापरू शकतात. पुन्हा हवे असेल तर नवीन मिश्रण तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.